माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेस सोडणार असल्याची बातमी सर्वात पहिल्यांदा एबीपी माझाने दाखवल्यावर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती आणि आता त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. होय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम केलाय. सांगलीमध्ये मेळावा घेत त्यांनी काँग्रेसला सोडचिठी देत असल्याचं जाहीर केलंय. सध्याच्या काँग्रेसला वसंतदादांची गरज वाटत नाही, काँग्रेस आणि माझं नातं संपलंय, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केलाय. तुर्तास तरी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलंय. 60 वर्ष सांगली लोकसभेचा बालेकिल्ला गाजवणाऱ्या वसंतदादा पाटील घराण्याला यंदाचं लोकसभेचं तिकीट नाकारलं जात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. सांगली जिल्ह्यातील वसंतदादा पाटील गट आक्रमक झाला. याचंच परिणिती आपण आज पाहिली की सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटील प्रेमींचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये अनेक धक्कादायक घोषणा या ठिकाणी झाल्या आहेत. कुठंतरी आज आमचा विचार करायला पाहिजे होता. सांगली जिल्ह्याचा तिकिटाचा निर्णय होत असताना आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आज ही कुठलीही भूमिका त्यांनी केली नाही. राजू शेट्टीसारख्या दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती आमच्याशी चर्चा करतो. काल परवा आपल्याच चॅनलवरती मी भाजपमध्ये जाणार आहे म्हणून विषय निघाल्यावरती मी ठाम भूमिका आपल्याला मांडली की मी कुठल्याही भाजपमध्ये माझी जायची तयारी नाही. वसंतदादांनी आम्हाला गुण दिलेले नाहीत आणि त्या बांडत असताना सुद्धा माझी अपेक्षा होती की आमचे काही नेते मला फोन लावतील की बाबा काय झालं, बाबा तू चिडलायस का, असं काही घडलं का. पण तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, माझ्या असणाऱ्या पक्षातल्या एकही नेत्याने मला फोन लावलं नाही, कुणीही मला सांगितलं नाही. तर म्हटला तर हा काँग्रेस पक्ष हा वसंतदादांचा किंवा आम्ही जे म्हणतो इंदिराजींचा राजीवजींचा हा काँग्रेस पक्ष नाही. आज आपण राजीनामा दिला आहे. मी 100% राजीनामा दिलेला आहे. सांगली लोकसभेसाठी काय चित्र असेल करण्यामध्ये? विशाल पाटलांची घोषणा केली पण पक्षाकडून अद्याप पक्षाने माझ्या माहितीप्रमाणे तर शेतकरी संघटनेला सीट ही दिलेली आहे. पक्षावरती शेवटचा जो विश्वास ठाकायचा आहे तो मी तिथं जाहीर केला. विशालने त्या ठिकाणी अर्ज पक्षामार्फत भरावा, तो जर त्या ठिकाणी एक्सेप्ट झाला नाही, ए बी फॉर्म त्या ठिकाणी जोडला गेला नाही, तर 100% तो अर्ज अपक्ष होणार आहे. हा निर्णय पक्षाचा असणार आहे, हा निर्णय आमचा नाही. काँग्रेस पक्षातून आपण संन्यास घेत आहे, मात्र दुसऱ्या पक्षात एक प्रवेश असेल की दुसरी वाटचाल? नाही, मी आयुष्यात कुठल्याही पक्षात जाणार नाही. तर हे होते वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी स्पष्टपणे भूमिका केली आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिठी दिलेली आहे, मात्र कुठल्याही पक्षामध्ये समाविष्ट होणार नाही, कुठल्याही पक्षात जाणार नाही, मात्र वसंतदादांच्या नावानं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आणि विशाल पाटील त्यांचे बंधू यांची काँग्रेस पक्षाला लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी हा ठाम निर्धार पक्षाकडे मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामॅन राकेश ठोंबरे सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली.